आत्ता जे काही आजची ही मागणी होती ही सगळ्यांची आमची एकच मागणी आहे 47 जातींची का बाबा आम्हाला जे काही घटनेनं जे रिझर्वेशन दिलं आहे त्या आम्हाला 47 जातींना दिलं आहे त्याच्यात 48 कोण मान्य करून घेईल आणि म्हणून सरकारला आम्ही एकच सांगत आलो आहे उद्याही त्याची म्हणजे मंगळवारी सोमवारी आम्ही कबूल केलं आहे काही तर समाजाने आमच्यावर रास्त रोष व्यक्त केला का तुम्ही सगळ्यांनी राजीनामे द्या पण बागुल सरांनी सांगितलं आमदारकीचे देऊ नका पक्षाच्या प्रमुखांकडे द्या आम्ही मंगळवारी सगळेजण राजीनामा द्या ना पक्ष प्रमुखांकडे का जेणेकरून तुम्हाला कोणाला आरक्षण द्यायचं ते किती द्यायचं ते सरकारने ठरवावं पण आमच्या आरक्षणाला कुठं धक्का लागला नाही पाहिजे हे सरकारला आम्ही ठामपणे सांगणार त्याच्यासाठी आम्हाला काहीही करायची वेळ आली तरी आम्ही करू टोटल देतील टोटल अहो ते सर्टिफिकेटवरच आले तर कोण थांबवल सगळे 25-25 देतील पक्षाकडं आमदारकीचा राजीनामा जरी दिला कोणताही राजीनामा म्हणून दिला एकाच पत्रावर आम्ही लिहू आणि देऊन टाकू सगळ्या पक्षवाल्यांना आम्ही 25 जर मनावर धरलं तर सरकारच राहत नाही कोणतंच कोणतंही असेल तरी राहत नाही नाही घरचा आहे नाही ना आम्ही सरकारमध्ये असो पण सरकार हे नंतर आहे आमदार हे नंतर आहे पहिला आहे तो समाज आणि मग आम्ही आदिवासी नाही तर आम्ही आदिवासी नसतो तर मी आमदार झालो असतो असं तुम्हाला वाटतं चालत नसतं कसं राहील कसं राहील आणि कोणते कोणता पक्ष याला मान्य करेल का बाबा 25 गेले तर गेले कारण आता आम्ही 25 जाऊ पण 56-66 मतदारसंघात आमचे आदिवासी 50,000 वरचे वोटर आहेत 50,000 वरचे ते तर आदिवासीच आहेत ना लोकसभेच्या खासदारांना तसं तर मला वाटतं आज बोलवलं होतं का ना तुम्हाला माहीत नाही पण ते राहतील आमच्याबरोबर काय हरकत नाही नाही ते नको आता ते नका काढू आज त्याचं चालू आहे आता काल अध्यक्षांनी सांगितलं का मी लवकरात लवकर जोही निर्णय असेल तो घेईल मला आता कसं सांगता येईल तिथं बसलेलो होतो तोपर्यंत मी सांगायचो आता कोणाची काय थेरी असेल कोणाची काय थेरी मला काय सांगता येईल ते कायद्याचे अभ्यासकही आहेत त्याच्यामुळे चुकीचा निर्णय देणार नाही ते तेव्हाच तेव्हा आणि आजचं हे कामच नाही आज फक्त समाज माझ मी सांगितलं ना का त्याच्यावर मला भाष्यच करायचं नाहीये आता मी जर तिथं नाहीच तर मी भाष्य करून काय उपयोग आहे नको मी नव्हती घेतली तुमच्यापर्यंत निकाल होता तुम्ही त्या बाबतीत मला विचारू नका असं माझं म्हणणं ज्या असेल तो अध्यक्षाचा अधिकार आहे ते निर्णय घेतील जो घेतील तो योग्य घेतील उपाध्यक्षाचा विषयच येत नाही तिथं जर अध्यक्षाकडे एखादी गोष्ट नसली अध्यक्षांनी सोपवली तरच उपाध्यक्ष तिथं गेलो असतो तर मग मी अजून अभ्यासून काय योग्य तो निर्णय दिला असता माझं म्हणणं मी नाही सांगतो ना का तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे मग त्याचं यस नो तेच सांगतील ना मी कसं सांग धन्यवाद लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे त्यांनी त्या पद्धतीनं त्यांनी काय सभा घ्याव्यात मिटिंगा घ्याव्यात आंदोलन कराव्यात ते त्यांचा भाग आहे आमचं एकच म्हणणं आहे तो धनगड आहे धनगर आहे ह्याच्यापेक्षा आम्ही 47 जमाती आदिवासी आहोत जाती घेऊन दे त्यांना पण आता लोक एवढी खुळी नाही राहिली काही तर स्टेजवर सुद्धा एकाने सांगितलं का हे राजकारणापुरतं आहे मग आमक्यानं समाज पेटवला त्या भरोश्यावर आमदार झाले आमक झाले मंत्री झाले यांचं सुद्धा तसंच सांगितलं मग आता अजून कोणाला आमदार व्हायचं असेल तर त्यांनी ते केलं तर आम्हाला काय करायचं आम्ही आमच्या भूमिकेवर थांबतो काय गेले म्हणून समाज आरक्षण मागते असा दावा भाषण तुम्ही बोलले काय म्हणायचं होतं कुणाला असा
आता खाल मी वरून बोललो, मी धनगर बोललो, त्यांनी खालून मेंढरू सांगितलं, तर म्हटलं बाबा मेंढरू, मग आता धनगर हे मेंढपाळ आहे, आम्ही शेती मजुरी किरकोळ सारखोळ काही करणारी किंवा नोकरी वगैरे करणारी मंडळी आहे, त्यांच्यात आणि आमच्यात सांस्कृतिक किंवा कुठलाच ताळमेळ लागत नाही, रूढी परंपरा कुठलीच काही नाही आहे. ओके, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.